नमस्कार मंत्र आरोग्याचा. मंडळी, आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपल्याला काही वैद्यकीय तपासण्या कराव्या लागतात. या वैद्यकीय तपासण्यांविषयी आपण आता ऐकणार आहोत. आता डॉक्टरांकडे गेल्यावर जीभ बाहेर काढायला सांगणं आणि स्टेथोस्कोपनं तपासणं या दोन मुख्य गोष्टी डॉक्टर करतात हे आपण अगदी लहानपणापासून पाहत आलेलो आहे. प्रसंगी कोणी डॉक्टरांना वाकुल्या दाखवून त्यांनी पूर्वी दिलेल्या इंजेक्शनचा किंवा कडू औषधाचा सूड सुद्धा घेतला असेल. डॉक्टर असं का करतात याची माहिती आता आपण घेणार आहोत. आता जिभेची तपासणी रोगनिदानासाठी फार महत्वाची असते. अनेक आजारांचा परिणाम आपल्या जिभेवर दिसून येत असतो. जिभेला पचन संस्थेचा आरसा आहे असंही म्हटलं जातं. काही रोगांचं निदान तर केवळ जीभ पाहून होऊ शकतं. आता जीभ बाहेर काढायला सांगून डॉक्टर जिभेचा रंग, त्यावर जमलेला थर, जिभेवर चिरा आहेत का, काही व्रण आहेत का, तिचा आकार, हालचाली तसेच स्वादांकूर बघतात. आता निरोगी व्यक्तीची जीभ लालसर, ओली आणि विशिष्ट आकाराची असते. जिभेवर थोडासा थर असतो पण तो फक्त जिभेच्या मागच्या बाजूला असतो. काविळीमध्ये ही जीभ कशी दिसते याविषयी आपण ऐकूया उद्याच्या भागात. नमस्कार.